हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी स्मिता वीरा कांबळे, सडोली उदुमाला उपासना केंद्र। माझा अनुभव, मी खूप डिप्रेशनमध्ये 2018 गेले होते। पूर्ण म्हणजे माझे वडील वारल्यानंतर मला काही सुचत नव्हतं, मी सतत रडत होते। माझा आवाज रडत्याला ऐकून एक बापू भक्त शेजारी राहत होते, ते आले आणि म्हणाले असे असे बापू आहेत आणि शनिवारी उपासना केंद्र उपासना चालू असते आणि तो येतेस काय। मी म्हटलं मला तर माझ्या ह्याच्यामुळे काय सुचत नव्हतं, मी सतत रडत होते आणि नवीन कुठला आणि बापू मला घरातल्या देवांना पाया पडायला येत नव्हतं, एवढं माझी डिप्रेशनमध्ये गेलेली। मग तरी पण मी मनात म्हटलं असू दे बापू, काय असेल ते ह्या दुःखातून मला बाहेर काढा। असं बोलता बोलता 1-2-3 शनिवार गेले, त्या प्रत्येक वेळी मला येऊन सांगत होत्या चल तू उपासनेला, चल तू उपासनेला। मग माझ्या मनात एकदा आलं बाबा मी जाऊ काय, मग मिस्टरांना विचारल्यानंतर मिस्टर म्हणजे घरातच कर काय करायचं ते। मग मी त्यावेळी आणि बापूंना सांगितलं बापू तुम्ही बरं खरंच असाल तर मला उपासना केंद्रात घेऊन चला। मी प्रत्येक शनिवारी विचारत होते, असे 3-4 शनिवारी गेल्यानंतर मला मिस्टरांनी सांगितलं एकदा, मी प्रत्येक वेळी शनिवारी विचारत होते जाऊ का, तर मिस्टर एक शनिवारी म्हणले हा जा तुला जायचं आहे तर जा। मी गेले, गेल्यानंतर अर्धी समान त्याच दिवशी मला बापूंच्या तिथं मिळाला, मला खूप छान वाटलं। मला रडायला येत होतं भरपूर की मी घरात रडत होतो कशासाठी, दुःखासाठी आणि इथं आनंदासाठी रडत होतो। त्याच्यानंतर असा हा माझा पहिला अनुभव। आणि दुसरा अनुभव, मी मिस्टर मिस्टरांना माझ्या विश्वास नव्हता पण मी त्यांना दररोज उदी लावत होते आणि कामावरती जाताना प्रत्येक वेळी म्हणायचे बापूंचं नाव घ्या पण ते ऐकत नव्हते माझं। असंच एकदा त्यांच्या पुढून ट्रक आला आणि ते पडले, पूर्ण गाडी बाद झाली आणि त्यांचा शर्ट पण फाटला, पण बापूंच्या उदीमुळे म्हणा किंवा माझा आणि त्यांचा जरा जरा वाढत होता त्या विश्वासामुळे, त्यांच्या अंगाला खरचटलंही नाही त्यापासून। ते मात्र दररोज माझ्यापेक्षा जास्त आता बापू बापू करतात। हा माझा दुसरा अनुभव। आणि तिसरा अनुभव, माझं गेल्या वर्षी 2021 स्टोनचं ऑपरेशन झालं, त्यावेळी मला भीती वाटत होती बापू मी काय करू, बापू मी काय करू म्हणत होते, पण एक नर्स आली आणि तिच्या गळ्यात बापूंचंच लॉकेट होतं। मग मी म्हटलं बापू हे तुम्हीच पाठवलं आहे। हा माझा तिसरा अनुभव आणि मला न कळता माझं ऑपरेशन पण झालं आणि मी त्यातून सुखरूप बाहेर पण आले। हरिओम श्रीराम अंबज्ञ।